अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। प्रजासत्ताक दिनानिमित्त जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले। 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन भारताचा, त्यानिमित्ताने इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून आज आम्ही जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव ब्रांच, जामनेर शहर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन जामनेर आणि IMA निमा जामनेर होमिओपॅथी संघटना या सर्वांच्या माध्यमातून, त्यासोबतच आनंद यात्री परिवार आणि रोटरी क्लब ऑफ जामनेर या सर्वांच्या मदतीने एक भव्य रक्तदान शिबिर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित केलेलं आहे। त्याला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे। तर रक्तदान हे श्रेष्ठ दान आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि वेळोवेळी मानवाला रक्ताची गरज पडत असते आणि रक्त हे आजपर्यंत कुठलंही सायन्स कृत्रिमरित्या तयार करू शकलेलं नाही आहे, त्यामुळे रक्तासाठी फक्त रक्तच लागतं। तर या मोहिमेतून आम्ही सर्वांना आवाहन करतो की यापुढेही वेळोवेळी सर्वांनी रक्तदान करावं आणि मानवी जीवनासाठी मदत करावी। धन्यवाद। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।